सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी दुर्गा, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे। मनोज जरंगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले, त्यानंतर मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्यातील वातावरण हिवाळ्यातही गरम झाले। राज्यातील या वातावरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठा दावा केलाय। प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरंगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे। माझ्या तोडग्यामुळे आरक्षणाचा मुद्दा ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता हाताळता येणार आहे, परंतु हा आरक्षण प्रश्नाचा सर्वसामान्य तोडगा मी आता सांगणार नाही, हा तोडगा नवीन सरकार आल्यानंतर मी सांगेल। महाराष्ट्रात यंदा मान्सून चांगला बरसलाच नाही। राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला गेला, त्यामुळे यंदा थंडी कमी असणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। हवामान विभागानेही थंडीवर अल निनोचा परिणाम जाणवणार असल्याचे म्हटले होते, परंतु आता पुढील काही दिवस थंडीचा कडाका राज्यातील अनेक भागात जाणवणार आहे। उत्तर भारतात थंडी सुरू झाली आहे, त्या भागात बर्फवृष्टी होते, यामुळे उत्तरेकडील थंड वारे वाहू लागले आहे, त्याचाच परिणाम महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात पाहायला मिळतोय। अकोलेच्या लहान उमरी ते गुर्दी हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते। रोडच्या खालील भागात असलेली पाईपलाईन लिकेज झाल्याने पाण्याचा अपव्यय होते, याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। ज्ञानवापी मशिदी संदर्भातील प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं आज मुस्लिम पक्षकारांना मोठा धक्का देत सर्व याचिका फेटाळल्या। वाराणसी कोर्टातल्या दाव्याची सुनावणी 6 महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले, तसेच मशिदीचं सर्वेक्षण सुरू ठेवण्यासही कोर्टानं अनुमती दिली आहे। सर्वे रिपोर्ट कोर्टात दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या कारवाईनं धार्मिक स्थळांच्या पूजा अर्चनेतून बाधा येत नाही असा निर्वाळा हायकोर्टानं दिलाय। सुन्नी वक्फ बोर्ड या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, तसेच इंतजामिया कमिटी ही सर्वोच्च न्यायालयाची दारं ठोठवणार आहे। सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे मध्यरात्री शहरात निर्माण झालेला तणाव पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केल्याने निवळला। धर्माचा अपमान करणारी ती पोस्ट व्हायरल करणाऱ्यास अटक करण्याची मागणी करणाऱ्यांसाठी 500 अधिक मोठा जमाव जिन्सी पोलीस ठाण्यात जमला होता। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी किशोर गणेश गव्हाणे यास कन्नड जवळ अटक केली आहे। शहरात शांतता राहावी व जमावाला शांत करून इतर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिमंडळ 2 उपायुक्त नवनीत कौवत यांनी एक व्हिडिओ मार्फत शांततेचे आवाहन केले। नमस्कार, मैं IPS नवनीत कावत, DCP जोन 2, छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद। 17 को एक ऑब्जेक्शनेबल पोस्ट के कारण मुस्लिम समाज की भावनाओं को ठेस पहुंचा था और मुस्लिम समाज के काफी लोग जिन्सी पुलिस स्टेशन में आके उन्होंने FIR की कॉपी दी और इस चीज को लेकर हमने FIR रजिस्टर कर ली है। और मैं आप सभी को बता देना चाहता हूँ कि हमारी पुलिस की सभी टीम, क्राइम ब्रांच, साइबर सेल एंड पुलिस स्टेशन का स्टाफ ऑलरेडी इस FIR के पीछे काम करना शुरू कर दिया है और आरोपी को हम जल्दी से जल्दी इसमें अरेस्ट करेंगे। आप सभी लोगों से मेरी दरख्वास्त है कि आप इस पूरे फंक्शनिंग में पुलिस का कोऑपरेट कीजिए और लॉ एंड ऑर्डर का आप ध्यान लीजिए। किसी भी तरीके की आपको कुछ शंका है तो आप डायरेक्टली पुलिस से बात कीजिए और हमारे को हमारे काम में आप मदद कीजिए। तैयारी बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ती विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज राजधानी दिल्लीत आहेत। दिल्लीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। शिवराज सिंग यांच्याप्रमाणेच उद्या नरेंद्र मोदी यांनाही बदललं जाऊ शकतं असं उद्धव ठाकरे म्हणाले। रत्नागिरी बारस रिफायनरीच्या वादाबद्दल सर्वांनाच माहिती, आता या रिफायनरीला पाणी पुरवठ्यासाठीच्या सर्वेक्षणाचे काम प्रगतीपथावर आहे। जिओ इन्फो कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले। या सर्वेक्षणाच्या कामात कंपनीने आघाडी घेतली आहे। कोयनेतील पाणी या प्रकल्पासाठी वापरले जाणार आहे। देशात वाद निर्माण करणारे वक्तव्य अधूनमधून काही जणांकडून होत असतात। आता प्रसिद्ध लेखक विक्रम संपत यांनी असे वक्तव्य केले, नोटांवर एका माणसाचाच फोटो का, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, लाला लजपतराय, लोकमान्य टिळक यांचे फोटो देखील असायला हवेत। पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक महोत्सवात लेखक विक्रम संपत यांनी हे वक्तव्य केले।
स्वातंत्र्यवीर सावरकर समाज गैरसमज या विषयांवर त्यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, 1993 बॉम्बस्फोटातील गुन्हेगार सलीम कुत्तावरून सुरू असलेलं राजकारण आता मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत पोहोचले. अशातच अधिवेशनात एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाजन यांच्या मदतीसाठी धावून आलेत. ज्या लग्नातील फोटोवरून खडसेंनी महाजन यांना घेरलं, तर यावेळी राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली. इतकंच नाही, SIT चौकशीचीही मागणी केली. तर प्रवीण दरेकर यांनी नाव न घेता येणार नाही असं म्हणत या चर्चेच्या नोटीवरच आक्षेप घेतला. यावरून सभापतींनी कामकाजातून नाव काढलं, पण खडसेंच्या आक्रमकतेवरून त्यांना महाजनांवर केलेले आरोप खोटे असल्याचे म्हटले. जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून पोटच्या लेकानेच आपल्या वडिलांची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. राहते घर विकण्यास वडिलांनी विरोध केल्याच्या किरकोळ कारणावरून ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. इब्राहिम खान मुबारक खान असे मयत व्यक्तीचे नाव असून शाहरुख इब्राहिम खान असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत रहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.